नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या लग्न समारंभांचा सीझन सुरू आहे तर सा या लग्न समारंभांसाठी साडी नेसून कसे तयार व्हावे याबद्दलच्या काही फॅशन टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लग्न समारंभासाठी जर तुम्ही काठापदराची साडी किंवा पैठणी साडी नेसणार असाल आणि तुम्हाला खूप जास्त दागिने घालायला आवडत नसेल तर फक्त एखादा नाजूक नेकलेस त्यासोबतच एक लॉंग मंगळसूत्र आणि नद घाला साडीला कॉन्ट्रास्ट मॅचिंग अशा काचेच्या किंवा मेटलच्या बांगड्या तरी तुमचा लुक हा पूर्ण होतो जर तुम्हाला काठापद्राच्या किंवा पैठणी साडी मध्ये नेहमीच्या पारंपरिक लुक पेक्षा स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर फक्त एखादा हेवी चोकर किंवा फक्त हेवी इयरिंग घाला काठापद्राच्या किंवा पैठणी साडीवर कुंदनचा चोकर सुद्धा अतिशय सुंदर दिसतो किंवा तुम्ही मोत्याचे आणि सोन्याचे किंवा सोनेरी दागिने हे एकत्र करून सुद्धा घालू शकता मोत्याचे आणि सोनेरी दागिने एकत्र घातल्याने अतिशय आकर्षक मिळतो जर तुम्हाला पारंपरिक आणि क्लासी लुक हवा असेल तर तुम्ही फक्त एखादी मोत्याची चिंच पेटी किंवा तनमनी घाला तुमची काठापद्राची साडी ही जर सिल्वर जरीची असेल तर त्यावरती तुम्ही सुंदर असे ऑक्सिडाइज दागिने सुद्धा घालू शकता तुम्हाला जर भरझरी लुक हवा असेल तर तुम्ही एखादा हेवी असा नेकलेस घाला आणि त्याच्या सोबतच हेवी असा एखादा कोल्हापुरी साज घाला तुम्ही जर खणाची साडी घालणार असाल तर खणाच्या साडीवर ऑक्सिडाइज दागिने मोत्याचे दागिने सोन्याचे किंवा सोनेरी दागिने त्याचप्रमाणे खणाचे दागिने असे कुठलेही दागिने तुमच्याकडे असतील ते तुम्ही खणाच्या साडीवर घालू शकता तुमच्या खणाच्या साडीचे काठ हे जर सिल्वर असतील तर त्यावरती शक्यतो मोत्याचे किंवा ऑक्सिडाइज दागिने घाला काठापदराच्या पैठणी किंवा खनाच्या साडीवर साडीला मॅचिंग रंगाची टिकली न लावता मरून किंवा लाल रंगाची टिकली लावा कारण साडीच्या मॅचिंग रंगाची टिकली ही लांबून किंवा फोटो मध्ये उठून दिसत नाही काठापदराच्या पैठणी किंवा खनाच्या साडीवर चंद्रकोर आकाराची टिकली सुद्धा खूप आकर्षक दिसते साडीवरती शक्यतो कॉन्ट्रास्ट रंगाचाच ब्लाउज घाला कारण कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज हा जास्त उठून दिसतो जर साडीच्या सेम रंगाचा ब्लाउज घालणार असाल तर तो सिंपल न घालता फॅन्सी आणि स्टायलिश घाला जर तुम्हाला साडीवरती एखादा कलरफुल नेकलेस घालायचा असेल तर तो साडीच्या रंगाला मॅचिंग न घालता साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा घाला किंवा साडीवरील ब्लाउज हे जर कॉन्ट्रास्ट रंगाचे असेल तर ब्लाऊजच्या रंगाला मॅचिंग नेकलेस तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे बांगड्या सुद्धा साडीच्या रंगाला मॅचिंग न घालता ब्लाउजच्या रंगाच्या घाला साडी आणि ब्लाउज हे जर सेम रंगाचे असेल तर मग कशा बांगड्या घालाव्या किंवा साडीवरती बांगड्यांची निवड कशी करावी याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता पारंपारिक लुकसाठी मोत्यांच्या दागिन्यांचा पूर्ण सेट जसे की तनमनी मोत्याची चिंचपेटी कानातील वेल मोत्याच्या बांगड्या आणि नद हे खूप आकर्षक व सुंदर वाटते सध्या ऑर्गनचा साडी ही खूप ट्रेंड मध्ये आणि खूप डिमांडिंग आहे तुम्ही जर ऑर्गनजा साडी घालणार असाल तर त्यावरती खूप जास्त दागिने घालण्याची गरज भासत नाही ऑर्गनजा साडीवर फक्त एखादा हेवी चोकर किंवा हेवी इयरिंग घातले तरी पुरेसे होते ऑर्गनजा साडीवर बांगड्या न घालता एका हातात कडे किंवा ब्रेसलेट आणि एका हातात वॉच घाला तुमची ऑरगन्झा साडी ही जर लाईट किंवा फिकट रंगाची असेल तर तुम्ही साडीवरती ऑक्सिडाइज दागिने किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचे दागिने सुद्धा घालू शकता कोणत्याही साडीमध्ये मध्ये स्टाईलिश तसेच पारंपरिक साठी बर्न हेअर स्टाईल ही शोभून दिसते बर्न हेअर स्टाईल ला छान गजरा माळा किंवा हेअर ऍसेसरीज ने डेकोरेट करा आणि जर मॉडर्न लुक हवा असेल तर केस मोकळे ठेवा किंवा मग पुढचे केस थोडे पिनअप करून बाकी केस मोकळे सोडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा